जिल्हा परिषद केंद्र शाळा परिषद तिसरी शिक्षण आदिवासी शिक्षण जिल्हा प्रतिष्ठान पटोक्रम पंचायत आयोजित स्पर्धेत माझी आई या विषयावरून माझे विचार मांडणार आहे. पाहणारे खूप असतात मंचावर, पण कौतुक करणारी आई असते. टाळ्या हजारो असतात, पण आशीर्वाद देणारी आई असते. आई माझी आई, माझ्या आईचे नाव अस्मिता आहे. माझी आई ते माझा सर्व काही आहे. देवगुरु सरस. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई खूप महत्वाची भूमिका बजावत असते. आपल्याला चांगले विचार, चांगली जीवन आई देत असते. स्वामी तिन्ही जगाचा आई विनाधी काही. माझ्या आईचे नाव असता. माझ्या आईचे जन्मदाव पडून आहे. माझ्या आईचे वय 35 वर्षे आहे. माझ्या आईने तिचे शिक्षण याच गावाच्या शाळेमध्ये पूर्ण झाले. मी आता जे काही ते मी माझ्या आईमुळे. माझ्या आईने स्वतःसाठी कधीच काही घेतले नाही, परंतु मला कधीच काही कमी पडू दिले नाही. माझ्या आईने मला चांगले. माझ्या आईची पाचवीपासून माझ्या आईची दिवसाची सुरुवात होते. माझी शाळेची तयारी करून आई शेतात कामाला जाते. शेतातून घरी आल्यावर मला काय शाळेत काय शिकवले, काय अभ्यास केला ते विचारते. माझा घरचा अभ्यास करून मला. माझ्या आईने मला चांगले संस्कार दिले. त्याबरोबर मला चांगले शिस्तही लावली. चांगल्या गोष्टीसाठी जी माया करते त्याची तुलना कोणासोबतच केली जाऊ शकत नाही. आई पुढे आनंद आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मी आता इयत्ता तिसरीत आहे. माझी आई माझे सर्वस्व आहे व मी आईचे सर्वस्व आहे. मी माझ्या आईला कधीच अंतर देणार नाही. कायम तिचा सांभाळ करेन असे तुम्हा सर्वांसमोर प्रार्थना करते. व मी माझ्या आईला खूप धन्यवाद देते. काय निर्माण आहे तो एक जण.